विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर केला जातो आहे आणि आता तर आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना देखील ईडीची नोटीस देण्यात आली आहे. मामला फक्त 50 लाख रुपयांचा आहे. आम्ही काही चोरी केली नाही, डाका टाकला नाही किंवा सरकारच्या तिजोरीतून पैसे लुटले नाही. सोनिया गांधीची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं ही हुकूमशाही आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलं असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकार ईडीचा वापर करून विरोधकांना आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे असंही ते म्हणाले. या आंदोलनावेळी जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है असं म्हणत घोषणाबाजी करण्यात आली आहे. नाही आता आमच्या ग्रामीण भागातून सगळ्या गाड्या या ठिकाणी येत आहेत त्यामुळे मी जरा त्या सगळ्यांची वाट बघत होतो. खरं तर ज्या पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर केला जातो आहे आणि आज तर आमच्या सन्माननीय नेत्या सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस दिली. मामला किती रुपयाचा आहे? 50 लाख रुपये. 50 लाख रुपये त्या हेरॉल्डमध्ये एंट्री फक्त पक्षाकडून दिली गेली आणि तेवढ्यासाठीच आणि एकच सगळं काही कुठून काही डाका टाकले नाही, चोरी केली नाही, अशा सरकारच्या तिजोरीतून लुटले नाही अशा स्थितीमध्ये या ईडीचा वापर करून ज्या पद्धतीनं विरोधक संपवण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा घाट घातला जात आहे हा मात्र हा देश उद्ध्वस्त होण्यासाठी केला जात आहे. म्हणूनच आज आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधींना नोटीस पाठवून त्यांची प्रकृती ठीक नाही तरी पण त्यांनी विनंती केली की तुम्ही तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही या आम्ही मी स्टेटमेंट देईल पण त्याला न जो म्हणता तुम्ही याच. ही ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हा देश नेण्या देशाला चालवत आहे तर ह्या देशातील लोकशाही संविधान संपवून हा देश उद्ध्वस्त करण्याचं काम अलीकडे सुरू झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आता आम्ही आज खरीखर तर इकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, सर्व शेतीचा हंगाम आहे, लोकांमध्ये या सगळ्या संदर्भात अत्यंत चीड आणि विरोध आहे, लोकांच्या लोकांमध्ये आक्रोश आहे. हे अशा पद्धतीनं कधीही या देशामध्ये विरोधकांच्यावर या पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचं काम जे चाललेलं आहे हा मात्र हे अत्यंत हा देश उद्या ज्या पद्धतीनं श्रीलंका झाला आहे, पाकिस्तानची अवस्था झाली, त्या दिशेनं या देशाला न्यायचं आहे का हा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. म्हणूनच आम्ही निषेध करण्यासाठी या घटनेचा आणि त्याविरुद्ध आमचा आक्रोश या ठिकाणी दाखवण्यासाठी या सर्व महाराष्ट्र विदर्भातील सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवलं आहे. आमचे सगळे कार्यकर्ते जनता येत आहे. आता मागे नागपूर जिल्ह्याने आपला आंदोलन केलेलं आहे, आता ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यामध्ये आहेत, ते अर्धा एक तासामध्ये येतील, त्यानंतर आम्ही या ठिकाणी पुन्हा जोराने आंदोलन करू. हा आवाज या शासनापर्यंत गेला पाहिजे. हे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ही सगळी कारवाई करत आहात आणि तुम्ही दाखवत आहात की आम्ही देखो विरोधी हो, हम सोनिया गांधी जी को हात लगा सकते तो तुम किस खेत की मुली हो, असा तो एक संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. म्हणजे विरोधकांनी बोलूच नये, विरोधक राहूच नये, विरोधकांनी सरकारच्या विरुद्ध ब्रशब्दही काढता कामा नये, महागाई वाढू देत या देशामध्ये, या देशामध्ये रुपयाचा डॉलरच्या किमतीत रुपयाची घसरण होऊ दे, हा देशातील पेट्रोल गॅस सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त होऊ दे, पण त्याविरुद्ध मात्र कोणी बोलायचं नाही, बोलाल तर खबरदार. या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो. नागपूरमधून एक मेसेज जातो आहे कुठे कुठे आंदोलनकर्त्यांमध्ये काँग्रेसमध्ये तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.